आपल्याकडे सिस्टम झालेला आहे. पहिले काय होतं, डायमंड इन्सिडेंट झाला, आपण घाबरायचो आणि कोणावरती तरी डिपेंड, म्हणजे जसं की फायर ब्रिगेड झाले किंवा कोणीतरी आम्हाला वाचवायचं. पण आता असं नाही, फायर ब्रिगेडमध्ये एजन्सी पण थोडासा अलर्ट झाले, सगळे आमच्यावरती टाकून नका. तुमच्याकडे सिस्टम हे बसवतोवर तुम्हाला एन ओ सी भेटत नाही, बसवल्यानंतर त्याचा कसा उपयोग असतो, छोटी आग असेल, मायनर आग असेल, त्याला मेजर घेता कामाने ऐका, जसं आगीला वाढायला जास्त वेळ लागत नाही, त्याऐवजी आपण लवकर नियंत्रण करू शकतो. त्यासाठी आपल्याकडे अलर्ट का पहिला कसं होतं, एक छोटा चाळी होती, चाळीमध्ये बोलवलं जोरात तरी 10 मिनिटं जमा व्हायची. पण आता इथे हायरेज बिल्डिंग आहे, बिल्डिंगमध्ये आपण जोरात बोलू शकत नाही किंवा ओरडून बोलवलं कोणाला ऐकू पण जात नाही. त्यासाठी आतमध्ये अलार्म सिस्टम दिलेला आहे, ते अलर्ट करण्यासाठी असतो अलार्म सिस्टम. अलार्म नंतर येतो सेकंड, आता काही ठिकाणी आपण डायरेक्ट संपर्क करतो इलेक्ट्रिकल आग असेल किंवा तेलमध्ये आग लागली असेल, त्याच्यावरती आपण डायरेक्ट आपल्याकडे काय होतं पाणी टाकायचं, पण पाणी टाकायचं त्यासाठी आपल्याकडे फायर एक्सटिंग्विशर इक्विपमेंट दिलेलं आहे, ज्याला काही रिस्ट्रिक्शन नाही. तिसरा येतो नंतर, शेवटी कसं आग लागलं दिसलं किंवा जास्त झालं किंवा आपल्याला पाण्याची गरज पडत नाही, त्यामुळे तुम्हाला सांगतो त्या त्या ठिकाणी 7 माळ्याचं घर किंवा 12 माळ्याचं. 7 माळ्यामध्ये आपल्याला वरनं खालपर्यंत जेवढे सिस्टम लागलेले आहेत तेवढे दिले, तिथे फक्त आपल्याला डिझेल इंजिन एक्स्ट्रा दिलेलं आहे. कारण कसं आहे, कधी इलेक्ट्रिकल आग लागली तर ऑटोमॅटिकली आपलं इलेक्ट्रिकल कमी जे आहे ते बंद करावाच लागतो, किंवा आपल्याला पंप वगैरे चालू करता येत नाही, म्हणजे सिस्टम कमी होतं. त्यासाठी डिझेल इंजिन दिलं आहे, ते बॅटरीवर चालतो, इलेक्ट्रिकल पॉवर तुमची ऑफ झाली तरी बॅटरीवरती तुम्ही ऑपरेट करू शकता. आता हे फायर एक्सटिंग्विशर जे आहे प्रत्येक बंगल्यावरती केलेलं आहे, ज्यांना जिथे कन्व्हिनियंटपणे तिकडे घेऊन जावा, एक संपलं दुसरा घेऊन या. आता हे ABC टाईप फायर एक्सटिंग्विशर, ह्याच्यामध्ये पावडर आणि नायट्रोजन गॅसचं मिश्रण असतं, आणि हे जे आहे CO2 हे लिक्विड गॅस. ABC जे आहे आपण प्रत्येक फ्लोअरला दिलं आहे, CO2 जे आहे फक्त मेटल रूमसाठी, हे इलेक्ट्रिकलसाठी स्पेशली देतो CO2. ABC जे आहे ह्याच्यामध्ये कधी पण लक्षात ठेवायचं, ह्याच्यामध्ये गेस दिल्यामध्ये त्याचं काटा जे आहे नेहमी हिरव्यामध्ये असलं पाहिजे, लेफ्ट साईड लाईन नको, राईट लाईन नको, येतात आता लक्ष ठेवायचं, तुमच्या लेफ्ट साईड लाईन नको आणि राईट लाईन नको, हा तुमचा नेहमी ग्रीन मध्ये असला पाहिजे, तुमच्या लेफ्ट साईड लाईन नको, राईट लाईन नको, लेफ्टला असला म्हणजे तुमचा प्रेशर ड्रॉप असला, राईटला म्हणजे हाय असला, हा प्रेशर ड्रॉप असला त्यामुळे ना काहीच यूज करू शकणार नाही. प्रेशर गेज जो आहे हमेशा ग्रीन में होना चाहिए, आपके लेफ्ट हैंड साइड में आ गया मतलब प्रेशर ड्रॉप हो गया, राइट में आ गया मतलब प्रेशर हाई हो गया, दोनों में चाहिए हमको हमेशा मिडल में होना, काहीच करू शकत नाही. हां, यही तो नंबर असतो तिकडे पण वापरायची पद्धत. जर समजा कुठे आग लागलेली आहे आपल्या, आपण बघितलं त्याच्यासाठी काय रिस्ट्रिक्शन नाही, पाण्यासाठी रिस्ट्रिक्शन असतो, त्याच्यामध्ये छोटासा पिन दिला आहे ज्यामुळे आपण काय करू शकत नाही आलं, ठीक आहे. आता जे काय हे काढण्यासाठी हे छोटे मुले खेळतात, त्यांना माहीत नसतं, खेळता खेळता काढून टाकतात, कधी मिसयूज होतो, मिसयूज होऊ नये, हे पिन काढू नये म्हणजे छोटासा लॉक दिला, ठीक आहे. पकडायचं काय नाही, इथं पकडायचं येतायचं, उचलं पिन बाहेर असेल, आता हा फ्रीज आला, उचलताना असं उचलायचं, त्याला जरा पण प्रेस केला लगेच पावडर येतायचं. आणि जिथं आपल्याला पाहिजे मेन, जिथं बेस आग लागलेली असेल त्याचा बेस बघायचं, आपले सेफ डिस्टन्स घेऊन ते दोन फूट पकडताना मध्ये नाही पकडायचं, कारण ह्याच्यामध्ये पावडर आणि गॅस असतो, गॅसमुळे कसं आहे आपल्याच तोंडावरती पकडताना असं टोप पकडायचं, सेफ डिस्टन्स बेस बघायचं, तिथं प्रेस करायचं आणि स्वॅप करायचं. आग लागलेली असेल आपले सेफ डिस्टन्स दोन फूट बेस बघायचा, प्रेस करायचं, प्रेस करा, प्रेस करा, बेस बघून मारलात ना, जेवढा पण जास्त आग असो तरी भिजून जाईल, फक्त वरती नाही मारायचं. हो, ग्रीन सिग्नल आता धीरे धीरे पुढे होणार, पूर्ण लो होणार थोड्या वेळी, मी आता घेऊन जाणार ना आग विझवायला तरी तो काम नाही करणार, एक साईड येऊन असतो हा वन टाईम बरोबर प्रॉपरली मारले ना तुम्ही, भरपूर मोठी आग लागली आपण डायरेक्ट करणार आणि परत दुसरा घ्या ना, मी प्रत्येक लोक आहे आता ग्रीन झालाय, लेवल प्रेशर लो झालाय ना, आता तुम्हाला काम नाही करू शकत, परत आणखी आग वाढली, परत दुसरा घ्या, दुसरा नाही तिसरा घ्या, कंटिन्यू मारायचा